इथे मी एक गाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे वेफर काढून घेऊ. साठ ते 70% शिजवायचे बटाटे आपले वेफर्स, जास्त शिजवायचे नाही. तुम्ही जर जास्त शिजवलं तर त्याचा सुरा होऊ शकतो वेफर्सचा. तर बघा तुम्ही एक सुद्धा बा असं वेफर्सला काही झालेलं नाही, सगळे मोकळे मोकळेच नसतो. आणि कलर पण छान आलेला आहे, पिवसर कलर आलेला आहे त्याला मस्त. थंड झाल्यावर आपण मस्त याला सुकून घेऊ आता.